काड्या पेटी कुठे गेली? आता तरी वातावरण शांत दिसतंय. काही सांगतात नाही, वादळापूर्वीची शांतता असेल ही. शुभ शुभ बोल ना मामा. नाही ते काय, त्या सत्यनारायणाकडून तुझ्यासाठी थोडीशी बुद्धी मागून घे. आपण सगळे सत्यनारायणाला नमस्कार करू आणि सांगूया या दोघांमधलं भांडण मिटू दे आणि तापलेलं वातावरण निवळू दे. आता काय एकमेकाच्या मांडीवरती बसणार आहात? तुमचं झालं असेल तर सुरुवात करू आपण. हो, पूजेचा सुद्धा असा ठरलेला मुहूर्त असेल ना, म्हणजे याच वेळी पूजा सुरू करायची असा काहीतरी नियम असेल ना? नाही, पूजेचा काही नियम नाहीये, पण काय आहे की पूजा उरकून आम्हाला कामावर द्यायचंय आणि त्याची एक वेळ ठरलेली असते. हो की नाही? काम असतात आम्हाला. मला सुद्धा काम असत, पण मी असं ऐकून नाही दाखवत. दादा तू ऐकव ना सत्यनारायणाची कथा. बोला सत्यनारायण महाराज की जय. आचमन करायचं तीनदा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. अशा रीतीने सत्यनारायणाची पूजा संपन्न झालेली आहे. सुनबाई ते शेवंतीचं फूल दे जरा. तुम्हाला काय फक्त चाफ्याचं फूल आणि रातराणीचं फूल ओळखता येतं का? हो ना, माझ्यासाठी आयुष्यात तेवढीच दोन फुलं महत्वाची आहेत. हो, एक माझं फेवरेट आहे आणि एक आधीच. पण घरात इतरही माणसं राहतात, त्यांच्याही आवडीनिवडी समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मी घेतेच समजून. हो, मग मलाही चाफ्याचं फूल आवडतं हे मगाशी म्हणाली नाहीस? अगं सई, ते पांढऱ्या रंगाचं फूल दे. डाव्या हाताने नाही उजव्या हाताने दे. का? का म्हणजे अशुभ असतं डाव्या हाताने देणं. अरे काही, डावा म्हणजे वाईट आणि उजवं म्हणजे चांगलं हे कोणी ठरवलं? शास्त्र असत, वेदात ग्रंथात तसं लिहिलेलं आहे. पण ब्राह्मींच्या घरात लहान मोठ गरीब श्रीमंत यात काही फरक मानत नाहीत ना, मग डाव्या उजव्यात फरक कशाला? तू ठेव खाली, मी माझ्या हाताने घेत. उगाळलं चंदन घे जरा. चंदनाची पेस्ट ना, एक मिनिट कर. हे
हे नाही ग, उगाळलेलं चंदन. का चंदन पावडर मध्ये पाणी टाकलं काय किंवा चंदन उगाळून घेतलं काय सेम मत? अजिबात नाही. चंदनाच्या झिजून सुगंध देण्याला महत्व आहे. त्यातून आपण असं शिकायचं असतं, आपण त्याग करून दुसऱ्याला आनंद देण्यात खरं सुख असत. हा असा बाजारातून आणलेला रेडीमेड आनंद कायम टिकत नाही. आणि इकडे सगळ्यांनी हात जोडून सत्यनारायणाची प्रार्थना करा. काही चुकलं माकलं असेल तर माफ कर रे बाबा, पोटात घे. डोळे मिटायला सांगितलेत. मला देवाकडे बघत प्रार्थना करायची. आधी प्रार्थना करा, नंतर काय बघायचं ते बघा. का म्हणजे डोळे मिटल्याशिवाय मन एकाग्र होत नाही, समजलं तुला? डोळे मिट. ठीक आहे, मग उद्यापासून घरातली सगळी कामं म्हणजे केरफरशी पासून ते अगदी स्वयंपाकापर्यंत सगळी कामं मी डोळे मिटून कर. चालेल. साधू वाण्याची बोट बुडली तशी ब्रह्म्यांच्या घरची बोट पण बुडणार बहुतेक. बुडणार नाही, पेटणार. बघ ना, आपण करायला गेलो एक आणि होतय काय भलत. चला आता मला सत्यनारायणाचा प्रसाद आहे तो शिरा, तो खायला द्या. थांबा, आधी नैवेद्य तरी दाखवू दे. सई, शिरा घेऊन पुढे ठेवलाय. ते मला कसं माहिती असत? अरे तुम्हीच केलात ना, तर तुम्हालाच माहिती नाही. ठीक आहे, मी नाही बनवलेलं शिरा, तूच बनवलाय. का? या घरातले शिरा एक्सपर्ट तुम्ही आहात ना. हो, पण म्हटलं पहिला सत्यनारायण आहे तुझा, तेव्हा शिरा बनवायचा मान तुलाच द्यावा यावेळी. पण मी तुम्हाला खूप मान देते आणि तुम्ही चिडू नयेत म्हणून हा मान मी तुम्हालाच देते. बडबड करून लबाडी करून कसं मला आवडत नाही ते. हा, माझ्यावर उगाचच आरोप केलेले मला पण आवडत नाही. बघत काय बसलाय इकडे, लगेच उठाण कामाला लागा. मला शिरा हवा आहे. उशीर केला ना, छोटा पाहिला ना, आणीन छोट्या. बोला सोटाधारी आप्पा महाराज की जय. तू बस तिकडे, मी बनव. नाही, मी बनवेन. तू बनवलायस कधी आयुष्यात शिरा? नाही, पण मी इंटरनेटवर रेसिपी पाहून बनवेन. बघणार कधी, बनवणार कधी, वेळ लागेल खूप. पटापट होईल. प्रसादाचा शिरा पटापट नाही बनत. पण आप्पांना उशीर झालेला चालणार नाहीये. आप्पांचं मी बघून घेईन, त्यांना वेळ काळाचं काही नसतं एवढं. हो तुम्हीच सांग काय करायचं. नको नको, मी काही बोललो सांगितलं की मिरच्या झुमतात ना सगळ्यांना. ठीक आहे, मग मी सांगते, तुम्ही बसा शांतपणे, मी करते. नाही, मला शांतपणे बसणं जमणार नाही. मलाही जमणार नाही. Thank you.
प्रसादाचा शिरा आहे अशी आधीच चव घ्यायची नसते. पण मग कळणार कसा हा शिरा कसा झाला आहे ते? हा शिरा आणि हा शिरा वेगळा दिसतोय काहीतरी. काहीतरी कमी आहे पण काय ते समजत नाही. वा, हॅट्स ऑफ टू यू दादा मामा. तुम्ही ते केळं ऍड केलं ना शिर्यामध्ये, त्याच्यामुळे एकदम ऑसम झाला येतो. नाही केळ्याने नाही, तुझ्या त्या केशरामुळे झालं हे सगळं. नाही पण केळ्यामुळे चव आली असणार आहे ना त्याला छान. नाही पण केशराशिवाय गंध नाही आणि रंगही नाही ना. नाही पण माझ्यासाठी तुम्ही जिंकला. माझ्यासाठी तू जिंकलीस. दादा मामा, एखाद्या रेसिपी मध्ये किती वेगवेगळे पदार्थ असतात ना, पण ते वेगवेगळे पदार्थ जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या रेसिपीला चव येते. आपलं पण तसंच आहे. आपण सगळे एकत्र होत ना म्हणून आयुष्यात इतक्या आनंदात आणि मज्जेत होत. बरोबर आहे, मला अगदी मनापासून मान्य आहे. पण काय आहे ना सईबाई, प्रत्येक पाककृतीचं ना काही प्रमाण ठरलेलं असत. म्हणजे त्याच्यामध्ये किती वस्तू घालायच्या, कधी घालायच्या, त्या किती शिजवायच्या, कशा शिजवायच्या, ह्याचे काही अनुभवात ना आलेले ठोकताळे आणि नियम असतात. आणि ते नियम जर का मोडले ना तर मग काय, पदार्थ फक्त एकत्र येतात आणि त्याचा काला बनतो, शिरा नाही बनत. तेव्हा तात्पर्य काय की नियमांना आणि शिस्तीला पर्याय नाही. काय समजलं? तुम्ही तुमचा हट्ट सोडणार नाही ना? तू तरी तुझ्या मुद्द्यावरून कुठे मागे हटतीयस? मग दादा मामा कसं होणार आपलं? होईल होईल, या शिर्यासारखंच गोड होईल. आणि जरी अगदी गणलं ना तरी शिरा नाही तरी उपीट तरी होईल. काय माहितीये कसं अगं, ह्या घराला ना माझ्या कडक शिस्तीची आणि तुझ्या अल्लड वेडेपणाची अशी दोन्हीची गरज आहे. तेव्हा मी आता माझा हट्टीपणा, माझा हेकटपणा थोडा कमी करायला घेतो. मग मी पण माझा आगाऊपणा थोडा कमी करायला घेते. एक असं करा. सई, माझ्यासाठी दोन डबे भर ग, एक मला खायला आणि एक ऑफिस मध्ये वाटायला. हो दादा मामा. दोन डबे मला पण भर. मला दोन क्लायंटना गटवायचंय, गोड बोलून आणि गोड खायला घालून. हो बाई मामा, देते. अगं माझ्यासाठी पण दोन शिऱ्याचे डबे भर. येस बंधू मामा, भरते. हे तर गुल्लू आणि बिल्लू फाडून खातील मला. सई सई सई, माझ्यासाठी पण दोन, एक स्वानंद ब्रह्मेसाठी आणि एक पिंट्या ब्रह्मेसाठी. देते पिंड्या मामा, देते. टोटल आठ डबे. पण आदित्य राहिला, आदित्यला किती डबे हवे? आदित्यला मुळात शिराच नको आहे, त्याला फक्त त्याची बायको हवी तोंड गोड करायला. पण बायको या डब्यात मावणार नाही ना.
पण मिठीत तर मावेल दादा बाजूला रे. अरे आज दोन क्लायंटना गटवला ना की महिन्याचे 12,000 येतील बघ. मी जर का आता वेळेवर गेलो नाही तर मला महिन्याचा पगार मिळणार नाही हो बाजूला. अरे तुला कोणी नोकरीवरून काढून टाकणार नाही रे. पण तू गेला नसता का मार्केट कोसळेल का लगेच. हॅलो काळजी करू नका मी येतोय. आज केस केसचा निकाल लागणार आहे. हॅलो हॅलो हॅलो. ओ जी निकाल तो लग गया आपके पुत्र का. हर सब्जेक्ट में डूबते डूबते बचा है. इसीलिए ना स्कूल में हमें बुलाया है पेरेंट्स टीचर मीटिंग के लिए. और आप अभी भी घर पे हो. खुशी हो तसेलत तू जाना. हाँ जी हर बार मैं अकेली चली जाऊँ. क्यों बिल्लू आपका पुत्र नहीं है. अब तो बिल्लू के साथ साथ उसके टीचर भी सवाल करने लगे कि कहाँ है बिल्लू के पापा. कहाँ है कहाँ है कहाँ है. बिल्लू के पापा यहाँ है यहाँ है यहाँ है. ओ जी आप यहाँ नहीं वहाँ हो. और जल्दी से वहाँ से यहाँ आ जाओ वरना मैं यहाँ से वहाँ आ जाऊंगी. हाँ ए भाई तू नको यू. ये तो शायद नहीं कोर्ट चल रही. नहीं नहीं तू तुम्ही कसा शब्द फिरवू नका. तुम्ही शाळेत म्हणाला दत्ता. अगं शाळेत म्हणजे काय होते का माणूस आहे ना. माणूस हा आयुष्यभर शिकत असतो. आता शाळा कॉलेज संपलं तरी तो शिकतच असतो. आता मी कसं कोर्टात गेल्यानंतर नवीन नवीन गोष्टी शिकतो ना शिकतो ना. म्हणजे कोर्ट माझ्यासाठी शाळा आहे म्हणून मी कोर्टाला शाळा म्हटलं. आता माझी जास्त शाळा घेऊ नको. मी माझा उशीर झाला ना तो बिल्लू नापास होईल बंधू नापास होईल. बंधू म्हणतोय ते बरोबर आहे बरं का. माणूस आयुष्यभर शिकत असतो. जसं तू शिकतेस आदर्श गृहिणी होणं. भांडकुदळ आहेस आगाऊ आहेस हट्टी पण आहेस थोडीशी माझ्यासारखी पण गुणाची आहेस. हळूहळू इथली माणसं इथलं घर सांभाळणं जमतंय तुला थोडं 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 थोडं. वा अगं पूर्ण जमाला. तुला आम्हा ब्रह्म्यांचा पूर्ण अभ्यास करायला हवा. अरे हो अभ्यासावरून आठवलं तुझ्या शिक्षणाचं काय ग पूर्ण झालं का ते. अरेंज मॅरेज असते तर विचारायला वेळ मिळाला असता पण तो मिळाला नाही ना. हो हो बरोबर. हो ना काय मग आता विचारतोय ना काय झालं शिक्षणाचं. मी ते MBA. हो का. अरे वा अर्धवट सोडलंय. हो अगं मग पूर्ण कधी करणार. फक्त घर सांभाळण्यात धन्यता मानू नकोस. कळलं का काळ बदललाय. ओ दादा मामा. आदित्य हे आदित्य. नाही नको. हा दादा मामा. त्याच्यामध्ये दोन डबे आहेत ना शिरेचे. हो बर. काय अरे बायकोला काय घर कोंबडी करून ठेवणार आहेस का तू. म्हणजे अरे हिच्या शिक्षणाचं काय. हिचं MBA कधी पूर्ण करणार तू. दादा मामा अरे मीही तिला तेच सांगत असतो आणि ते बातताही नाही म्हणते. नाही नाही कसं ते क्लास वगैरे काय ते ताबडतोब आजच्या सुरू करा आणि ती सगळी पुस्तकं वह्या तिला ताबडतोब आणून दे. मामा अरे आज नाही जमणार. आज फॅक्टरीला चाललोय ना. तिथल्या कामगारांना भेटून त्यांचे नेमके प्रश्न काय आहेत प्रॉब्लेम्स काय त्याचा रिपोर्ट बनवायचा. बरोबर. अरे मग हिला पण बरोबर घेऊन जा की तेवढीच ट्रीप होईल आणि आपली फॅक्टरी बघता येईल तिला. आपली फॅक्टरी. अग आपली आपली म्हणजे नेहमी आपलं आपलं म्हणायची सवय आहे ना म्हणून आपली म्हटलं मी. पण काय नवरा बायको मध्ये काय आहे ते सगळं एकमेकाला माहिती पाहिजे. नवरा कुठे काम करतो काय काम करतो हे बायकोला माहिती नको. पारदर्शकता हवी दोघांमध्ये. काही लपवा छपवी नको. हा चला निघतो मी तू पण आवर रे.